आता शेतकऱ्यांना सुवर्ण संधी शिवप्रताप अॅग्रोटेक घेऊन येत आहे शेतीसाठी लागणारी सर्वच अवजारे एकाच छताखाली। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले केंद्र म्हणजे शिवप्रताप अॅग्रोटेक। आमची वैशिष्ट्य देशातील सर्वात मोठा अॅग्रोमॉल, शेतीसाठी लागणारे खुरपणी पासून मळणी पर्यंत आणि सुतळी पासून वाती पर्यंत सर्व दैनंदिन कामाचे साहित्य उपलब्ध, शेती अवजारांचे सर्व स्पेअर पार्ट्स उपलब्ध, पशुखाद्य, औषधे, मिल्किंग मशीन, कर्ज सुविधा इत्यादी, विक्री पश्चात सेवा देण्याची परंपरा, शासकीय अनुदान योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरून देण्याची सुविधा। आता शेतकरी बंधूंनो आपला शोध इथे संपेल। कराड तासगाव महामार्गावरील घोगाव ते येळावी दरम्यान असणाऱ्या रस्त्याची गेली 1.5 वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली आहे। या मार्गावर गुहागर विजापूर महामार्गाचे काम सुरू आहे, परंतु या महामार्गाचे काम चालू असताना महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार हे लक्षात आल्याने त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष समिती स्थापन झाली व जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम बंदचा निर्णय झाला। परंतु गेली 1.5 वर्ष झाली, यावर कोणताही निर्णय झाला नाही व रस्ते उकरून ठेवल्याने त्या रोडची अत्यंत दुरावस्था झाली। या रोडवर अनेक अपघात घडत आहेत, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे। या मार्गावरून जे रोज 2-व्हीलरवरून प्रवास करत आहेत त्यांना मणक्याचा त्रास सुरू झालाय। तसेच रोड लगत असणाऱ्या पिकांचे धुळीमुळे मोठं नुकसान झालंय। रोड लगत असणाऱ्या घरांनाही या धुळीचा फटका बसत आहे। या ठिकाणी राहणे ही घरातील लोकांना मुश्किलेचं झाले। अनेक ठिकाणी रोडच्या बाजूला मोठे खड्डे काढले आहेत, रोडवर कोठेही सूचना फलक लावलेले नाही, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले। या खराब रोडमुळे याचा परिणाम उद्योगधंद्यावरही झालाय। रोडच्या दुरावस्थेमुळे ट्रान्सपोर्टचेही दर वाढवून मागत आहेत, त्याचा फटका व्यावसायिकांना होत आहे। या रोडच्या बाबतीत कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी ब्र शब्द काढायला तयार नाहीत। या रोडच्या संबंधित काय बोलायचे म्हटले तर एक तर शेतकरी दुखावेल किंवा वाहन धारक दुखावेल। या गोंधळामुळे लोकप्रतिनिधी गप्प आहेतच, पण या महामार्गाचे काम बंद पाडणारी संघर्ष समितीही या प्रश्नावर शांत आहे। संघर्ष समिती व लोकप्रतिनिधी शासर यांनी या महामार्गाच्या प्रश्नावर मीटिंग घेऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वाहनधारकातून व्यक्त होताना दिसत आहे। आमच्या रोडची दुरावस्था गेली 1.5 वर्ष झालं, फारच अडचणीची आहे। शासनाला आमची अशी मागणी आहे की इथल्या शेतकऱ्यांचा आणि शेतीचा विचार करून वाहन मालकांचा विचार करून यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा आणि रस्ता 6 महिन्यामध्ये पूर्ण करावा अशी मी शासनाला मागणी करतो। तसंच इथल्या शेतीची दुरावस्था बघा तुम्ही, धुळ्यामुळं रस्त्याकडेचे शेती धंदे यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे। तरी हा डांबरीकरण न करता काँक्रीटीकरण करून हा विषय लवकरात लवकर संपवावा। सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, कुंडल।